पीक विम्या संदर्भात शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना मदत करण्यासाठी जालना शहरातील रेल्वे उड्डाण पुलाजवळ सुरू करण्यात आलेल्या पीक विमा मदत केंद्रात राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या अडचणी सुद्धा या केंद्राच्या माध्यमातून सोडवण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली आहे. आज उद्देश काय आपला दौऱ्याचा? संबंध महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतोय. विशेषतः मगाठवड्यामध्ये 72 सालापेक्षाही जास्त मोठा दुष्काळ, त्याचे चटके शेतकऱ्यांना इथं पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून शिवसेना पक्षाकडून माननीय उद्धवजी यांनी निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या थांबल्या पाहिजेत, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. विशेषतः पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या वरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय हा त्या कंपनीकडून केला जातो आहे, काही ठिकाणी बँकाकडून केला जातो आहे. म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी आधार केंद्र, शेतकरी मदत केंद्र असा काढण्याचा निर्णय माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी यांनी घेतलेला आहे. संबंध मराठवाड्यामध्ये, संबंध विदर्भामध्ये, खान्देशमध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्याच जिल्ह्यामध्ये जवळजवळ ही मदत केंद्र काढण्याचा निर्णय घेतला आहे. आणि या मदत केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधून त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी किती शेतकऱ्यांनी पीक विमा योजना काढलेली आहे, त्यांना किती पैसा मिळालेला आहे, जो दुष्काळ दाखवलेला आहे, मंडळ जे येतात पाहणी करण्यासाठी त्यांनी पाहणी केल्यानंतर इथं किती टक्के किती पीक दाखवलेलं आहे ह्याची शहानिशा करण्यासाठी आता जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, संपर्क प्रमुख स्वतः त्या मदत केंद्राजवळ बसून गावागावात जाऊन जे फॉर्म दिलेले आहेत उद्योजकांनी ते फॉर्म भरून घेऊन शेतकऱ्यांना मदत देण्याचं काम दूध का दूध पाणी का पाणी अनेक ठिकाणी कर्जमुक्ती झाल्यानंतर, कर्जमाफी झाल्यानंतर शासनानं बँकामध्ये पैसे भरलेले आहेत पण बँकांच्या माध्यमातून ते पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. म्हणून किती शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे, किती शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालेलं आहे, बाकीचं कर्जमाफ का झालेलं नाही, बँका पैसे का देत नाहीत हे बँकांना जाब विचारण्याचं काम देखील आता आमचे शिवसैनिक, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख करणार आहेत. पीक विमा करणाऱ्या कंपनीला देखील जाब विचारण्याचं काम भविष्यामध्ये आता शिवसेना करणार आहे. आणि हे मदत केंद्राचं काम कसं चाललं आहे हे पाहण्यासाठी मला उद्धवजींनी मुद्दाम पाठवलेला आहे. मी आज जालन्याला आहे, परभणीला जाणार आहे, नांदेडला जाणार आहे, हिंगोलीला जाणार आहे, हे 4 जिल्हे मी 1-2 दिवसांमध्ये करणार आहे. आणि मी जसं आज आलो आहे तसे शिवसेनेचे सगळे मंत्री हे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन आधार केंद्राची, मदत केंद्राची भेट देऊन तिथं शेतकऱ्यांजवळ संवाद साधून शेतकऱ्यांना आपल्याला मदत करून या अन्यायातून त्यांना कसं बाहेर काढता येईल हा कार्यक्रम शिवसेनेने हातात घेतलेला आहे. त्याचा एक भाग म्हणून मी आज तिथं जालन्यामध्ये बसलो आहे. धन्यवाद.